नमस्कार पाटील रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रावण पिठलं ही बेसिकली एक साईड डिश आहे जसे आपण चटणी किंवा कोशिंबिरी करतो सेम त्या प्रकारची आहे पानात आपल्या डाव्या बाजून वाढायची डिश आहे ही चला तर मग पाहूया यात आपले तीन मुख्य घटक आहेत तो म्हणजे तेल लाल तिखट आणि बेसनपीठ हे आपल्याला सम प्रमाणात घ्यायचं आहे पण मी तिखट थोडं कमी घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे जिरं मोहरी हिंग लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे आणि मीठ चला तर मग पाहूया आपण या यासाठी आपण गॅस ऑन करून त्याच्यावर एक कढई ठेवलेली आहे ही लोखंडी कढई आहे या रेसिपीसाठी शक्यतो लोखंडी भांड्यांचा यूज करा करण्यासाठी आता एक वाटी तेल आपण कढईत घातलेलं आहे सर्वप्रथम आपण जे लसूण ठेचून घेतलेला आहे तो परतून घेऊया छान असा लालसर आपल्याला कलर होईपर्यंत छान परतू द्यायचा आहे या प्रकारे परतल्यामुळे जे तेल आहे ते छान आपलं लसणाचा वास जो आहे तो तेलाला लागतो आता, ही थोड़ा फार ही आता, थोड़ा आता हे लसूण आपण बाजूला काढून घेऊया थोडाफार राहिला तरी काहीही हरकत नाही आता कढईत आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालणार आहोत जिरा आणि मोहरी छान अशी तडतुडली की त्यात आपण हिंग घालणार आहोत हिंग थोडंसं जास्त घालायचं आहे आता बेसनपीठ आहे ते आपण तेलात घातलेलं आहे आणि हे छान असं तेलात भाजून द्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ छान असं भाजतं गुठळ्या वगैरे काही होत नाहीत आणि ज्या झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या या प्रकारे आपलं बेसनपीठ आहे ते छान असं भाजलेलं आहे याचा कच्चा पण आहे तो पूर्ण घ्यायला पाहिजे या प्रकारे आपण भाजून घ्यायचं फक्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपण याचा यात आता हळद घालून घेऊया आपण हळदीचं पण कच्चं पण गेलं पाहिजे त्यामुळे ही हळद पण छान अशी परतू द्यायची आहे हे जे रावण पिठलं आहे ते फ्रीजच्या बाहेर पण आरामात आपलं चार दिवस राहू शकतं पूर्वीच्या काळी प्रवासाची एवढी साधनं नव्हते आणि हॉटेल्स वगैरे पण एवढे नव्हते त्यामुळे खाण्यापिण्याची सोय आपल्याला घरनंच करून जावे लागत होती आणि भाजी आहे ती एक दिवसात आपली खराब होते पण हे रावण पिठला आरामात चार दिवस टिकत होतं त्यामुळे हे करत होते आता यात आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे लाल तिखट पण छान असं परतू द्यायचं आहे याचं प्रमाण एक वाटी आहे लाल तिखटाचं पण मी तर अर्धी वाटी घातलेलं आहे हे जे लाल तिखट आहे ते कश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे जास्त तिखट नसतं पण अर्धीसाठी योग्य प्रमाण आहे आपल्यासाठी एक वाटी घातलं तर जास्त तिखट होईल यात आता पाणी घालून घेऊया जास्त पातळ असं करायचं नाही थोडंसं पाणी घालायचं अगोदर मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आता आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथं जे आपण तेल आणि बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीनं मी इथं दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आता छान असं याला एकदा मिक्स करून घेऊया आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे यात आता आपण मीठ घालून घेऊया मीठ थोडंसं जास्त घालायचं यात तिखट भरपूर असल्यामुळं मीठ थोडं घात जास्त घातल्यावर त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकदा हे साईडनं तेल सुटलं की म्हणायचं आपलं जे जा पिठलं आहे ते तयार आहे आपण एकदा आणखी मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण काढून घेऊया एका वाटीत मी इथं काढून घेते आता जे आपण लसूण अगोदर सुरुवातीला जे तळून घेतला होता ते यावर घालून घेऊया या लसणाची टेस्ट एकदम अप्रतिम अशी लागते आपल्या इथं ताट तयार आहे जशा आपण चटणी आणि कोशिंबीर वाढले आहेत सेम त्या प्रकारे डाव्या हाताच्या बाजूनं हे पिठलं आहे ते वाढून घ्यायचं आणि ह्यावर थोडंसं तूप घालून घेऊया तूप घातल्यावर याची चव जी आहे ती एकदम अप्रतिम लागते आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये